हेल्लो मित्रांनो माझे नाव विकी आहे आणि माझे वय पंचवीस आहे मी दिसायला एकदम ठीक ठाक आहे आणि मी अहमदाबादला राहतो मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना माझी एक खरी गोष्ट सांगणार आहे जी आजपासून बहुतेक आठ महिन्यापूर्वी घडली होती मी अजून विसरलो नाही मित्रांनो मी आजवर खूप सेक्सी गोष्टी वाचल्या आहेत आणि मला त्या वाचून खूप मजा आली मित्रांनो मी एक श्रीमंत घरातून आहे माझ्या घरी माझे आई वडील राहतात मित्रांनो त्यावेळी आमच्या घरासमोर एक नवीन कुटुंब राहायला आले आणि त्या घरात तीन लोक होते पती पत्नी आणि त्यांचा मुलगा रोहित रोहित माझ्यापेक्षा चार वर्षे लहान होता आणि माझे त्याच्या बरोबर हळूहळू चांगली मैत्री जमली आणि मी जास्त वेळ त्याच्या घरी येत जात होतो आणि आम्ही एकमेकाबरोबर जास्त वेळ घालवू लागलो त्याचे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होते आणि तिची आई एक गृहिणी आहे मित्रांनो रोहितची आई शोभा थोडी जाड आहे पण ती दिसायला खूप चांगली आहे मी तिला कधी वाईट नजरेने पहिले नव्हते आणि मी तिला नेहमी आंटी म्हणून हक मारित होतो काही दिवसांनी रोहित हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्यासाठी बाहेर गेला आणि तो गेल्यावर माझे त्यांच्या घरी येणे जाणे कमी झाले होते एक दिवस शोभा आणटी मला भेटली तेव्हा ती मला म्हणाली की रोहित काय गेला तू तर माझ्या घरी येणे जाणे बंद करून टाकलेस तर मी म्हणाली आंटी मी काही कामाने काही दिवस खूप बिझी होतो पण मी आज संध्याकाळी तुमच्या घरी अवश्य येईन मग मी त्याच दिवशी संध्याकाळी तिच्या घरी पोचलो मी पहिले तर ती त्यावेळी साडी घालून होती आणि मला पाहून ती खूप खुश झाली आणि म्हणाली अरे ये मी पण घरात एकटे बसून बसून बोर झाले होते मी तिला विचारले का अंकल कोठे आहेत तर ती मला म्हणाली की तुझे अंकल जास्त करून बाहेर टूरवर असतात आणि ती मला इतके सांगून किचनमध्ये निघून गेली काही वेळाने ती माझ्यासाठी चहा बनवून घेऊन आली आणि अंटीने मला बोलता बोलता अचानक विचारले की तुझी कोणी गर्ल फ्रेंड आहे की नाही मित्रांनो तिच्या तोंडून हे ऐकून मी थोडा चकित झालो मग मी तिला सांगितले की अंटी काही दिवसापूर्वी माझा ब्रेक झाला आहे तर आंटी माझ्याकडे हसत पाहून म्हणाली तुम्ही आजकालचे मुले मुलींना खूप त्रास देत असाल म्हणून तर ती पळून गेली मग मी म्हणालो त्रास कसला तर ती म्हणाली की आजकाल तुम्ही घाणघाण फिल्म पाहता आणि मग तुमच्या गर्लफ्रेंडला फिल्म सारखे करायला भाग पडता आणि एवढे बोलून ती जोराने हसू लागली मित्रांनो तिच्या तोंडून हे ऐकून मी चकित झालो आणि माझा लवडा पण दाठला आज पहिल्या वेळी माझ्या मनात आंटीसाठी काही वाईट विचार येत होते आणि एवढ्यात आणटीचा कॉल आला आणि ती फोनवर अंक बरोबर बोलण्यात व्यस्त झाली आणि मी परत माझ्या घरी आलो मित्रांनो मला त्या रात्री अजिबात झोप लागली नाही आणि मी आंटीला आठवून आठवून खूप मुठ मारली नंतर चार दिवसांनी माझ्या घरचे लोक लग्नासाठी बाहेर गेले होते आणि मी घरात एकटा राहिलो आणि मी घरात बसून पूर्ण दिवस सेक्सी फिल्म पाहत राहिलो मग त्यात संध्याकाळी शोभा आंटी मला भेटली आणि मी तिला हेल्लो म्हणालो आणि मी तिला बोलत बोलत सांगितले की मी घरात एकटा आहे तर तिने मला सांगितले की तिचा नवरा पण बाहेर गेला आहे आणि मग काही वेळ बोलून आम्ही दोघे आपापल्या घरी आलो मी तिचे सेक्सचे शरीर जवायचा विचार करू लागलो मित्रांनो रात्री बरोबर नऊ वाजता माझ्या घराची बेल वाजली मी दरवाजा उघडून पहिला तर शोभा आंटी बाहेर उभी होती आणि मग आंटीने मला सांगितले की मला थोडे दही हवे आहे मी तिला म्हणालो की तुम्ही आधी आत्या आणि मग ती आत येऊन माझ्या रूम मध्ये बसली मी तिच्यासाठी दही घेऊन आलो आणि ती माझ्या बरोबर बोलू लागली त्यावेळी आंटीने काळ्या रंगाचा गाऊन घातला होता त्यामुळे तिचे बॉल आणि मोठी गांड खूप सेक्सी दिसत होती आंटीने मी पाहत आहे हे ओळखले होते मी त्यावेळी हाफ पॅन्ट घातली होती आणि माझा लंड आता हळूहळू ताठू लागला होता आणि आंटी मुद्दामून माझ्या बरोबर थोडी वाकून बोलत होती ज्याने मला तिचे बोल दिसतील मग ती म्हणाली की आता तू घरात एकटा आहेस आणि तू काही खोटे काम करीत नाहीस ना मी म्हणालो आंटी खोटे काम म्हणजे काय तर ती लगेच म्हणाली तू घाण फिल्म तर पाहत नाहीस ना आणि मग ती हसू लागली मित्रांनो तिच्या तोंडातून हे ऐकून आता मला काही तरी होत होते आणि एवढ्या तिने माझ्या पेंटीच्या चेनकडे पाहून मला म्हणाले की एवढा मोठा बाहेर काय दिसत आहे मित्रांनो त्यावेळी माझा लंड दाटला होता आणि त्यामुळे माझी पेंट फुगलेली दिसत होती आता मी पण पूर्ण मूड मध्ये आलो होतो मग मी तिला म्हणालो की तुम्हीच पाहून घ्या आणि मी तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो आंटी माझ्या बेडवर बसली होती आणि मी जवळ जाताच तिने माझा लंड बेंटमधून पकडला आणि मला म्हणाली की तू याला खूप सांभाळून ठेवले आहेस आणि ती त्याला हळूहळू दाबू लागली आणि कुरवाळू लागली मग मी तिला म्हणालो की आंटी आता त्याला उघडून पण पाहून घ्या तिने पटकन माझ्या पेंटची चेन उघडली आणि माझा, माझा लंड हातात घेतला आणि ती माझ्या लंडावर अशी आली की जणू तिला फक्त मिहू म्हणायची वेळ होती आणि मला असे वाटू लागले की मला आज पूर्ण स्वर्ग मिळाले आहे मित्रांनो ती तिच्या नाजूक मुलायम हाताने माझा लंड कुरवाळत होती आणि मी या गोष्टीचा फायदा घेऊन तिचे बॉल दाबले मित्रांनो तिचे बॉल आकाराने खूप मोठे होते आणि ते खूप मुलायम दिसत होते आता मी आणि आंटी दोघे एकदम मूर आलो होतो तिने माझे सर्व कपडे काढून टाकले होते आणि मी पूर्ण नागडा होऊन उभा होतो आणि ती माझा लंड तोंडात घेऊन जोर जोराने चोकत होती मित्रांनो मी, मी तर त्यावेळी जणू स्वर्गाचा प्रवास करीत होतो ज्या स्त्रीला खरोखर लंड चोकता येत असेल तिच्याकडून जर तुम्ही तुमचा लंड चोकून घेतला तर तुम्ही दहा मिनिटे पण कंट्रोल करू शकणार नाही मग मी आणि तिचा गाऊन काढून टाकला आणि मी पहिले की तिने काळी ब्रा आणि काळी पेंटी घातली होती मग मी तिची ब्रा काढून टाकली आणि मग तिचे मोठे मोठे आणि मुलायम बॉल चोकू लागलो आणि ती मला म्हणू लागली हो आणि जोर जोराने चोख माझ्या राजा जोराने चोख मला चाटून टाक आणि खाऊन टाक माझ्या दुधाला मला असे करताना खूप मजा येत होती आणि मग मी मी तिचे बॉल चोकू लागलो आणि मग तिच्या कानाला गळ्याला आणि पोटाला सगळीकडे किस करू लागलो ती करत होती आणि मला म्हणत होती माझी वर्षाची इच्छा पूर्ण करून टाक तिने माझा टी शर्ट काढला आणि मला वेड्यासारखी किस करू लागली आणि मला धक्का देऊन मला बेड वर झोपवले तिने तिची पेंटी काढून टाकली आणि माझा लंड पेंटी मधून बाहेर काढला ती माझा लंडसा पाहत होती की ती पहिल्यांदाच लंड पाहत असेल आणि ती म्हणाली माझ्या पतीचा यापेक्षा खूप लहान आहे मग तिने माझा लंड हातात घेतला आणि खाली बसली आणि मला बेडवर बसवले मग ती माझा लंड चोकू लागली ती म्हणाली तुझा लंड खूप गोड आहे रे आणि मी हसू लागलो मग ती लंड जोराने चोकू लागली तर मी तिला म्हणाली की हळू मला दुखत आहे तर ती म्हणाली की काही नवीन शिकायला मेहनत करावी लागते आणि मग पाच मिनिटांनी माझे वीर्य निघाले आणि मी सर्व वीर्य तिच्या तोंडात सोडले मग मी तिला चोरी म्हणालो तर ती म्हणाली त्यात चोरी म्हणायची गरज नाही आज तू माझी वीर रस पिण्याची इच्छा पूर्ण केलीस तुला धन्यवाद ती माझ्या समोर एकदम नागडी होती काय मस्त फिगर होते तिचे आणि तिचे पुच्छी तर काय सांगू तिने त्यावर केसाने डिझाईन केली होती मग ती म्हणाली तू आता माझी पुच्ची चाट आणि माझी दुसरी इच्छा पूर्ण कर मी वर तुटून पडलो आणि वेड्यासारखा तिच्या लाग चाटू लागलो आणि माझ्या दोन्ही हातांनी तिचे बॉल पण दाबू लागलो तर ती सरळ सातव्या आकाशात पोचली आणि खूप सेक्सी आवाज काढू लागली ती ओरडत होती आणि मी पूर्ण जोशाने तिची पुच्छी चाटत होतो तिने अचानक माझे डोके जोरात दाबले आणि सर्व रस सोडला आणि मी तो पिऊन गेलो आणि परत तिला किस करू लागलो ती म्हणाली की तू मला आज खूप खुश केलेस आणि मी तुला खूप प्रेम करते मग मी माझे बोट तिच्या पुच्छीत घातले आणि आत बाहेर करू लागलो आणि ती जोरात ओरडू लागली बेबी डार्लिंग तू मस्त आहेस मग तिने परत एकदा पाणी सोडले मग तिने माझा लंड पकडला आणि पुच्छी जवळ नेला आणि मला आत टाकायला सांगितले माझा लंड पटकन तिच्या पुच्छीत घुसवला माझ्या एका झटक्यात माझा लंड अर्धा आत घुसला ती दुखल्याने एकदम ओरडली आई मेले मी जरा हळू टाकना मग मी हळूहळू ठोकू लागलो आता तिला मजा येऊ लागली आणि ती माझ्या ओठावर जोराने किस करू लागली ती माझा जोश वाढवू लागली मी जोर जोराने लंडात बाहेर करू लागलो तिला पण मजा येऊ लागली आहो मादक आवाज तोंडातून काढत होती राजा जोरात ठोक मला ठोक मला आज माझी बुच्छी ठोकून फाडून टाक राजा ती खालून तिची गांड जोराने उडवू लागली आणि मी तिचे बॉल जोराने घासू लागलो आणि जोराने ठोकू लागलो काही वेळाने आम्ही आसन बदलले आणि मी तिला उलटे केले मग मी मागे जाऊन माझा लंड तिच्या टाकला आणि तिचे बॉल दाबत जोर जोराने ठोकाठोकी चालू केली ती म्हणाली वाह माझ्या राजा खूप मजा येत आहे टाक पूर्ण तसेच ठोक मला मी पण स्पीड वाढवली हो फचफच फचफच फच आवाजाने बेडरूम भरला काही वेळाने ती म्हणाली राजा आता मी सोडणार आहे मला जव जोराने तिचे बॉल जोर जोराने हलत होते मी तिची कमर पकडली आणि काही वेळ जोराने ठोके देऊन तिची विर्याने भरली ती म्हणाली वाह आज तू माझ्या पुच्छेत अमृत वर्षा करून माझ्या पुच्छीची आग शांत केली तिने मला मिठी मारली आणि जोर जोराने किस करू लागली मग मी तिची विऱ्याने भरलेली पुच्छी चाटायला सुरुवात केली आणि ती माझा लंड चोकू लागली मग तिने माझ्याकडे पाठ करून लंड तिच्या गांडीत टाकायला सांगितले मी अगोदर तिची गांडची भेने चाटून ओली केली आणि मग त्यात माझे बोट टाकू लागलो तिची गांड खूप टाईट होती तिच्या नवऱ्याने बहुतेक कधीच तिची गांड मारली नसेल ती म्हणत होतीयेस माझी गांड शांत करून टाकास तीन चार मिनिट बोटात बाहेर केल्यावर मी माझा लंड गांडीत ठेवला आणि एक धोका दिला तर तो अर्धा आत भुसला आणि ती खूप ओरडली आणि मी दुसऱ्या धक्क्यात पूर्ण लंड आत टाकला आणि ती ओरडत होती मग मी हळूहळू आत बाहेर करू लागलो वीस मिनिटाने मी सर्व पाणी तिच्या गांडीत सोडले अशा रीतीने मी तिला त्या रात्री तीन वेळा जवले आणि दोन वेळा तिची गांड मारली मी खूप दमलो होतो माझे शरीर कापत होते आणि मी तिथेच तिच्या शेजारी झोपलो ती मला म्हणाली तू चांगली ठोकाठोकी करतोस आणि तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेस मग आम्ही दोघे अंघोळ करायला गेलो तिथे पण आम्ही अंघोळ करत करत तिला एक वेळा ठोकले आम्ही दोघे बरोबर अंघोळ करायला गेलो तर तिकडे जाऊन तिचे ओले शरीर पाहून माझा लंड परत एक वेळा ताठ झाला आणि मी अंघोळ करत करत ती लाकीस करू लागलो आणि माझी जिम तिच्या तोंडात टाकून बाहेर करू लागलो तिचे मम्मे दाबू लागलो आणि मग काही वेळाने ती खाली बसली आणि माझा लंड खूप जोर जोराने लागली ती माझ्या लंडावर थुकत होती आणि मग ते फुकलेले पाणी पिऊन जात होती थोड्या वेळाने ती मला म्हणाली तू जरा थांब मग मी तिला झोपवले आणि तिच्यावर तेल टाकून खूप चांगली मालिश केली मी तिचे बॉल खूप जोर जोराने दाबून तिची मालिश केली आणि तिचे पुच्ची तेलाने पूर्ण ओली करून तिची पण चांगली मालिश करून टाकली मग तिने मला बाथरूम मध्ये झोपवले आणि माझ्या साथीन लंडावर बसली आणि घोड्यावर बसून हलतात तसे उड्या मारून मला जगू लागली आणि ती ओहे करत होती मी तिचे बॉल दाबत होतो आणि कधी कधी तिचे मनुके तोंडाने चावत होतो तर ती थोडी ओरडत होती खूप वेळ तिचे बॉल दाबल्याने ते लाल झाले होते पण तिला काही फरक पडत नव्हता कारण ती खूप तहानलेली होती आणि आज मिळालेली संधी तिला घालवायची नव्हती ती तिच्या मनातील सेक्स करायच्या सर्व कल्पना प्रत्यक्षात करीत होती आणि पूर्ण आनंद घेत होती तेल मालिश केल्यामुळे आणि पाणी घातल्यामुळे आमचे शरीर एकदम घसरट झाले होते आणि त्यामुळे आम्हाला खूप मजा येत होती तिला पण कधी न झालेला आनंद होत होता आणि ती म्हणत होती जव माझ्या राजा जव मला फाडून दे माझी ओ फळ माझी पुढची फाड हिला आणि माझी तहान भागव मग मी आत सोडले आणि ती खूप आनंदी झाली होती आणि ती माझे डोके पकडून जोरजोराने मला किस करू लागली आणि मला थँक यू म्हणाली ती म्हणाली आज तू मला खूप मोठा आनंद दिलास मला इतका आनंद माझ्या आयुष्यात कधीच मिळाला नाही तू माझी वर्षांची तहान भागवलीस आय लव्ह यू व्हेरी मच मला पण माझ्या या पहिल्या अनुभवात खूप मजा आली मग मी तिला सांगितले की तुम्ही इथेच थांबा तर ती म्हणाली ठीक आहे आणि मग ती माझ्या घरी सकाळी चार वाजेपर्यंत थांबली आणि आम्ही त्या रात्री तीन वेळा सेक्स केले मी आणि आणटी दोघे नागडे राहिलो आणि कोण फिल्म पाहत राहिलो मित्रांनो आता जेव्हा आम्हाला चांगली संधी मिळते तेव्हा आम्ही खूप मस्त सेक्स करतो